ಅವರು ಬರವರಿಗೆ ಕಾಯೋಣ ಅವರ ಮುಖಾಂತರನೇ ನಾವು ನಮ್ಮ ವಿನಂತಿಯನ್ನ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸೋಣ ಬೇಕು ಬೇಕು ಜಯ ಬೇಕು 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 ಜಯ ಬೇಕು ಮಾಗೆಯ ಮಾಗೆಯ ವಿಸ್ತಾರ ಮಾಗೆಯ 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 ವಿಸ್ತಾರ ಮಾಗೆಯ ಜೀವನ್ ಬರ್ಸಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೊಂದು ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕಿಂತನೂ ಪೆಟ್ರೋಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ ಒಳ್ಳೇದು ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಕೇಳಿದ ನಮ್ಮಂತ ಇದು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ದಂತ ಎಮಿಷನ್ ಗಾಡಿಗಳೆಲ್ಲ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದಾವೆ ಅದ್ರ ಬ್ಯಾಟ್ರಿ ಎಲ್ಲ ಡ್ರೈ ಆಗ್ತಾ ಇದಾವೆ ಕಾಯಿಲೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಆದ್ರಿಂದ ಸರ್ಕಾರ ದಯವಿಟ್ಟು ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ನ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತೆ ಇದರನ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದಂತ ಅಥವಾ ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡಿದಂತ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಸಹಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಓಪನ್ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಮಾದೇವಪ್ಪ ನಿನಗೂ ಫ್ರೀ ಕಾಕಾ ಸಾಹೇಬ್ ನಿನಗೂ ಫ್ರೀ ಎಲ್ಲರಿಗೂ ಫ್ರೀ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಆದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಏನ್ ಬಿಲ್ ಬಂದ್ರ ಅನ್ಯಾಯಕರ ಬಿಲ್ ಆ ಬಿಲ್ ನೋಡಿ ಗಾಡಿ ಏನಾಯ್ತು ಜನರು ಅನ್ಲಿಕತ್ತಾರೆ ಇದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿತ್ತಂತ ಕೆಲವ್ರು ಅನ್ಲಿಕತ್ತಾರೆ ಇದಕ್ಕೆ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗೈತಂತ ಲಕ್ಕಿ ಏನಾಗಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸತ್ಯ ಮಾತ್ರ ಕರೆ आज हमारे साथ खास मेहमान नाइक साहब मौजूद हैं और उन पर आज जो यहाँ पर एहतजाज किया गया उस पर भी बात करेंगे और साथ में रियासत की बदलती सियासत फिर मुल्की सतह पर जो तस्वीर एक बदल कर आ रही है इस पर आप क्या कहेंगे आज के एहतजाज के बारे में पहले कहिए प्रोटेस्ट के बारे में 22 जून 2023 ये दिन पूरा कर्नाटक में चेंबर ऑफ कॉमर्स ने डिसीजन लिया था कि अगर गवर्नमेंट ने ये जो अन्यायी दरवाड़ की है अपने ऊपर यानी कि जो हमारी फॉर एग्जांपल जो बिल 1000 रुपये आता था आज 5000 रुपये आ रहा है और ये किसी को भी मान्य नहीं है और ट्रेडर्स इंडस्ट्रीज इनको तो इनकी हालत बहुत ही खराब हो रही है ऐसी डिसीजन होने के बाद तो हमने 15 दिन पहले ही डीसी साहब को निवेदन भी दिया था और सरकार को भी अल्टीमेटम दिया था कि तुम इसके बारे में जल्द से विचार करके ये जो आपने रेट्स हाइक की है ये आप पीछे ले लो लेकिन आज 15 दिन हो गए इसमें कुछ भी फर्क नहीं हुआ इलेक्ट्रिकल एमडी बोल रहे थे 70% भरो लेकिन वो 70% भरना भी हमें मुश्किल है और ये खाली व्यापारी या इंडस्ट्रीज वालों का नहीं है ये अन्य नागरिक जो है सामान्य नागरिक जो है उनका भी बिल बहुत हाइक हो गया है गवर्नमेंट बदली हो गया रेट ज्यादा हो गए वो बोलते कि ये पहले ही होना चाहिए था इलेक्शन के पहले अप्रैल में ही होना चाहिए था लेकिन इलेक्शन थे करके उन्होंने नहीं किया लेकिन जो भी कुछ हो आज जनता की जो हालत है वो हालत में वो भर सकते हैं क्या पहली बात कोविड के बाद अभी मार्केट थोड़ा उभर रहा है आज बैंकों का लोन भरते हुए
सामान्य नागरिक को बस हो रहा है, जिंदगी जो लाइफस्टाइल है निजी जिंदगी उसमें ही बहुत सी दिक्कत है, और उसमें ही ये जो लाइट कनेक्शंस, ये जैसा गवर्नमेंट ने हमारी कॉलर पकड़ी जैसा है, लाइट बिल नहीं भरा तो कट हो जाएगा, आज लाइट की तो सबको जरूरत है, तो ये जो कर रहे गवर्नमेंट बिल्कुल गलत है। उनको हाइक करने का अधिकार है, लेकिन साथ में ये भी सोचना चाहिए कि अगर आदमी जीवित है तो ही उनको टैक्स मिलेगा। तो हमारा रिक्वेस्ट यही है, आज बेलगाम के डीसी को फिर एक बार हमने निवेदन दिया है, आज आप सब लोग देख रहे हैं कि पूरा बेलगाम इंडस्ट्री ट्रेडर्स सब ने बंद करके इधर इकट्ठा होके अपना आवाज दिया है। थैंक यू। बहुत ही खास मेहमान कृष्णा भट्ट के नाम से मशहूर हैं और आप बीएचपी के लीडर भी हैं। ये ऐसा तो नहीं है कि अब हुकूमत बदल गई, पहले कांग्रेस की थी अब भाजपा की आ गई है, तो लाइट बिल जो बढ़ाकर उन्होंने दिया है ये तो गलत किया ही है, अब सबने नाराजगी है, कई घरों के भी बिल दुगने तिगने इजाफा होकर आए, लेकिन कहीं ऐसा तो नहीं कि एक प्रोटेस्ट आप बहुत कर रहे हैं तो हुकूमत अभी भी तो आई है महीनाभर हुआ सर, दूसरे दिगर गारंटीज भी तो दे रही है, तो आपको उस पर कोई एतराज है या सिर्फ इस पर एतराज? हमने ये सबसे आपको ही मैं एक प्रश्न पूछता हूँ, गरीबों के लिए सब मदद करते हैं ऐसा चुन के 135 सीट आया है, आप सब जगह में इंटरव्यू करो कितना गरीब खुश है, अभी एक सामान्य व्यक्ति का 2000 रुपए उनका घर का भाड़ा है, 3500 रुपए बिल आया है, वो कैसे भरना आप ही बताओ ना, वो काम करना है क्या, करंट बिल भरना, घर का बच्चों का खर्चा देखना कैसे करना आप ही बताओ ना। एक दूसरी यानी बेलगाम पूरा दुकानदारों से 5000-10000 काम को काम देते हैं, अगर अमीर और गरीब डिवाइडेंस मत करो, दोनों एक फैमिली का मेंबर है, अभी टाटा बिरला ने अकस्मात 1 लाख लोगों को काम ही नहीं दिया तो लोगों का कैसे चलता था, अभी इतना 5000 दुकानदार अगर 1, 2, 4, 5, 10 आदमी को काम दिया इसके लिए उनको काम चलता है ना, ये घरगुती संबंध है, इसको बिगाड़ो मत, इसको संबंध अच्छा रखो, श्रीमंत और गरीब में डिवाइडेंस मत करो, दोनों चाहिए, ये 5 वोट है, 5 वोट भी चाहिए, कौन बड़ा कौन छोटे नहीं है, हर व्यक्ति का जरूरत है। आज मैं माध्यम मित्रों से विनती करता हूँ, हर घर में गरीब का घर में ही जाओ ना, पूछो ना, अभी करंट बिल आया है ये आपको समाधान है क्या, खुश है क्या आपने, पूछो ना। और पिछले सरकार के बारे में शिकायत करते हैं, पिछले सरकार का बहुत कानूनों को एक दिन के अंदर निकाला है, अगर ये भी रोक सकते थे ना, करंट बिल भी रोक सकते थे, रास्ता दूसरा ढूंढिए, एक ही बार लोगों के ऊपर इतना बोझा मत करिए। नहीं, अभी आपने दूसरी बात की तरफ भी मोड़ दिया सर, ये जो एंटी कन्वर्जन लॉ को जो पीछे लिया हुआ है, एंटी कन्वर्जन लॉ जो लिया हुआ है जैसा आपने कहा, उस पर आप क्या कहें? ये समय नहीं है उसका उत्तर देने का, लेकिन आपने तो जिक्र छेड़ा ना। नहीं नहीं, मैं वो विषय नहीं निकाला, बहुत सारे कानून मैं बताया, कौन सा भी विषय मत निकाला, मैंने सिर्फ ये सभी व्यापारी लोग इलेक्ट्रिसिटी के बारे में पूछी है, इलेक्ट्रिसिटी के बारे में इतने लोगों ने जमा है उसका उतना ही प्रश्न पूछे, उसको मैं उत्तर दे सकता हूँ, स्टेज अलग है, उसके लिए आप अलग मेरा इंटरव्यू करिए, मैं उसको उत्तर देता हूँ। ये इंटरव्यू ये इसके लिए है, गरीब लोग बोलते हैं ना, गरीब लोगों का घर में जाके आप इलेक्ट्रिसिटी के बारे में हर व्यक्ति को पूछिए, मेरा ये बहुत आपसे विनंती है, माध्यमों से विनती है। ಥ್ರೂಔಟ್ ಕರ್ನಾಟಕ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ನವರು ಎಲ್ಲರೂ ಕರೆದಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಹೈಕ್ ಆದಾಗೆ, ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಅಂದ್ರೆ ಇದು ಈಗಾಗಲೇ ಸರ್ ಹೇಳಿದಾಗೆ ಇದು ಯಾರಿಗೂ ದೊಡ್ಡವನಿಗೆ ಸಣ್ಣವನಿಗೆ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವವನಿಗೂ, ಅವ 11,000-13,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಕೊಡುವವನಿಗೂ ಸಹ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾಗೆ 3,000 ರೂಪಾಯಿ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್, 2,000-2,500-3,000 ಬಾಡಿಗೆ ಬರುವಾಗ ಅವನು ತಲೆ ಎತ್ತಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ, ಮತ್ತೆ ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲದವನಿಗೆ ನೀವು ಡಿಗ್ರಿ ಅವನಿಗೆ 3,000 ಮತ್ತೊಬ್ಬ ಡಿಪ್ಲೊಮೋನಿಗೆ 2,000 ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಇದು ಈಗ ನಮ್ಮನ್ನೇ ಒಂದು ವೇಳೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡೋರನ್ನೇ ನೀವು ಒತ್ತಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಆ 3,000 ಎಷ್ಟು ಜನ ಕೊಡ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ನಮಗೂ ನೀವು ಕೊಡ್ಬೋದು ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ಬೋದು. ಸೊ ನಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಸಹ ನೀವು ಎಂಟ್ರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ, ಈಗ ಒಂದು 25,000 ಜನ ಒಟ್ಟಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಒಟ್ಟು ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಬೋದು, ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರಬಾರ್ದು. ನಾವು ನಮಗೊಂದು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಈಗ ನಮಗೀಗ ನನಗೆ ಈಗ ನನ್ನದೊಂದು ಉದ್ಯಮದಲ್ಲಿ ನನಗೆ 20,000 ಹೆಚ್ಚು ಬಂದಿದೆ, ಈಗ ನಾನು ಒಂದು ವೇಳೆ ಅದನ್ನು ಅಷ್ಟು ಬರೆದಿದ್ರೆ ನಾನು ಇನ್ನೊಂದು 2 ಜನಕ್ಕೆ ನೀವು ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರೆ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಕೊಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಬೋದು. ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ದುಡ್ಡು ಕೊಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬದಲಿಗೆ ಅವರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು. ಮೊನ್ನೆ ಕೌಶಲ್ಯ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಇದು ಅಲ್ಲಿ
ಜಾಬ್ ಅಂತ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕಾಲೇಜ್ ಹತ್ರ ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು 50 ಹುಡುಗರನ್ನು ನಾವು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೆ 50 ಹುಡುಗರು ಬಂದಿದ್ರು ಅವರನ್ನು ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ನಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅವರು ಬಂದಿದ್ರು ಹುಬ್ಳಿ ಧಾರವಾಡದವರು ಬಂದಿದ್ರು ನಾವು ಬೆಳಗಾವಿನವರು ಕೂಡಿ ಸುಮಾರು ಒಂದು 50 ಹುಡುಗರ ಹೆಸರು ಬರ್ತಿದ್ದೇವೆ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ನಾವು ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡು ಅಂತ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ ಬಟ್ ಈ ರೀತಿ ಇವತ್ತು ಕೆಬಿಎಲ್ ಬಂದಾಯ್ತು ನಾಳೆ ಹಾಲಿಗೆ ರೇಟ್ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು ಈ ರೀತಿ ಹೆಚ್ಚಾದ್ರೆ ನಾವು ಉದ್ಯೋಗ ಕೊಡದು ಬಿಟ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮ್ಮ ಉದ್ಯಮವನ್ನೇ ಕಳೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತದೆ ಈ ರೀತಿ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ನಮ್ಮ ಮನವಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಸರ್ಕಾರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟೆಪ್ ಈಗ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿದಾಗ ಎಲ್ಲಾ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅವರ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ತೇವೆ ಬೆಳಗಾವ್ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ನಿಜೆ ಬಂದ ಆಸ್ ಕಾಲ್ ಕೇಳಿಲ್ಲ ಆಹೆ ತೆಲಾ ಆಮಚಾ ಬೆಳಗಾವ್ ಹೋಟೆಲ್ ಓನರ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಪೂರ್ಣ ಪ್ರತಿಸಾದ ದೇವನ್ ಆಮಿ ಸಗಳೆ आज बंद करून हे जे एनर्जी बिल जास्ती गेलेले गव्हर्नमेंट ने त्यामुळे जे अन्याय झालेले आपल्याला त्याच्या अगेन्स्ट आम्ही सगळ्यांनी हा बंद कॉल केलेला आहे आणि आमचं सरकारकडे रिक्वेस्ट आहे की हे कॉल बॅक करून चार्जेस आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद सगळ्यांचं एनर्जी बिल 25% पासून 80% पर्यंत जास्ती आलेलं आहे वेगवेगळ्या मीटर्सला वेगवेगळे दर आलेले आहेत ते कन्फ्युजन आहे त्यामुळे काय कॅल्क्युलेशनचं डिटेल्स वगैरे काही नाही त्यामुळे आमचं सरकारशी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना न्याय देऊन हे सगळे चार्जेस जे अनरिजनेबल चार्जेस लावले ते मागे घ्यावा ಇದೆ 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 ಇದೆ